भीतीने मंत्रिमंडळ विस्तार सरकार करीत नाही. जनतेचे नुकसान झाले तरी चालेल, पण सत्तेत बसून राज्य कसे विकता येईल याच अजेंड्यावर राज्य सरकार काम करते आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. ते अकोल्यात माध्यमांशी बोलत होते. नाना पटोले म्हणाले की सगळ्यात महागडं राज्य झालंय महाराष्ट्र. असे असताना राज्यातलं सरकार आणि केंद्रातील सरकार एक शब्दही बोलायला तयार नाही. मलाई खाण्यासाठी व राज्याची बदनामी करण्यासाठी गुवाहाटीमध्ये जी काही बदनामी राज्याची झाली आहे याचेही यांना काही घेणे देणे नाही. सरकार आल्यापासून म्हणजे पहिले तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपद हे संविधानिक नाही, तेही बिनखात्याचे एक महिना राहिले. त्याच्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, 18 मंत्री करण्यात आले. आता 18 मंत्री झाल्यानंतर ते मंत्रिमंडळ का करत नाही ते हे सरकार पडण्याच्या भीतीमध्ये ते कळत नाही. आता हे सरकार पडे नाही आणि पडलं तर आमचं काय म्हणून या विषयावर जनतेचं नुकसान झालं तरी चालेल, पण सत्तेमध्ये बसून राज्य कसं विकता येईल याच्यावर राज्य सरकार काम करते. आपल्याला लक्षात असेल की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता की राज्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आणि शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सरकारने सांगितले की आम्ही तातडीनं आम्ही पैसे शेतकऱ्यांना देऊ. 25,000 कोटीच्या पुरवणी मागण्या या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारने ठेवल्यात, पण शेतकऱ्यांसाठी त्यामध्ये कुठलाही पैसा ठेवलेला नव्हता. म्हणजे शेतकऱ्यांना अजूनही पैसे मिळणार की नाही मिळणार, आणि आता गणपती दर्शनामध्ये सगळे सरकारच लागलेलं होतं, त्यामुळे आता गणपती दर्शन संपलं, पण आता शेतकऱ्यांचे पैसे केव्हा देणार हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. एकीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करते आहे त्याची चिंता नाही. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.